परभणी शहरातील पाथरी रोडवर असलेल्या रेणुका नगर येथे हनुमंतराय मंदिरात प्राणप्रतिष्ठापना, कलशारोहण व प्रवचन कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी शिवेंद्र स्वामी महाराज यशवाडी यांच्या प्रमुख हस्ते पूजा करून प्राणप्रतिष्ठापना करून कलशारोहण करण्यात आले। यावेळी उपस्थित भाविकांना शिवेंद्र स्वामी महाराज यांनी प्रवचन दिले व प्रमुख आयोजक संजय भाऊ कदम यांच्या वतीने सर्वांना महाप्रसाद देण्यात आला। यावेळी संजय राव कदम पाटील, संजय शिंदे, हरगावकर, प्रभाकर देशमुख, ॲडव्होकेट रासवे, आमलेसर रणेर महाराज, सतीश गलांडे, विकास लंगोटे, राजकुमार ढगे, राम पाटील, गोपाळ देशमुख, कोल्हे सर, वजीर सर यांची प्रमुख उपस्थिती होती। संजय भाऊ कदमांनी सुंदर अशा प्रकारचं मारुतीचं मंदिर त्या ठिकाणी निर्माण केलेलं आहे आणि मंदिर म्हटलं की पाया, गर्भगृह आणि कळश तीन भागामध्ये विभागलेलं असतं। तसं पारमार्थिक जीवनाचा जर विचार केला तर पाया, गर्भगृह आणि कळश, जेवढा पाया मजबूत असतो तेवढा गर्भगृह मजबूत करता येतो आणि त्यावेळेवरती त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची कलशारोहणाची स्थापना करण्यात येते। तसं पारमार्थिक जीवन जर पाहिलं तर याच्यामध्ये सुद्धा तीन अंग आहेत। आपल्या जीवनामध्ये जर भगवंताची प्राप्तीरूप कळस जीवनामध्ये हवासा वाटत असेल, म्हणजे भगवंताची प्राप्ती व्हावीशी वाटत असेल, तर आपल्या जीवनाचा परमार्थाचा पाया, भक्तिरूपी पाया मजबूत असला पाहिजे। त्यावरती वैराग्यरूपी त्या ठिकाणी गर्भगृह आणि त्यावरती ज्ञानरूपी त्या ठिकाणी कलशारोहण। तर त्यांनी आपल्या जीवनामध्ये पायाही मंदिराचा केलेला आहे, गर्भगृही केलेला आहे आणि कलशारोहणसुद्धा केलेला आहे।